यांचे उमेदवार या गावातील आदरणीय मेजर साहेब आदरणीय दिनकर बापू उपस्थित सहकार शिरोमणीचे सर्व शेतकरी सभासद पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो उद्याच्या 16 तारखेला अक्कपची चिन्हावर पुलीचा शिक्का मारून आपण आपला आशीर्वाद द्या विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या समोर उभा आहे. गेल्या 15-20 दिवसापासून या कारखान्याच्या रणधुमाळीला त्या ठिकाणी निवडणुकीच्या रणधुमाळीची सुरुवात आहे. तालुक्यात विरोधी पॅनलचे अनेक त्या ठिकाणी नेते म्हणून घेणारी चढाओढ लागलेली माणसं गेल्या 10-15 दिवसात अनेक अफवा वेगवेगळ्या दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी करत असताना उपरीला पहिली आपल्या परिवाराची आपल्या पॅनलची त्या ठिकाणी सभा झाली आणि ज्या परिवारातल्या सभेमध्ये त्या ठिकाणी उत्तर दिल्यानंतर मग पुढच्या गडांना त्या ठिकाणी झाक निघल्यानंतर काही जणांनी सांगायला सुरुवात केली निवडणूक कशाची आणि तुम्ही कशावरती बोलता. मग उपरीच्या सभेच्या अगोदर जे जे तुम्ही त्या ठिकाणी बोलत होता ते त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या पद्धतीची भाषा वापरत होता या तालुक्याला वैचारिक असेल त्या ठिकाणी सांस्कृतिक वसा वारसा या मंचावर त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते म्हणून आदरणीय साईनाथ भाऊ आहे. तालुक्यातल्या अनेक नेत्यांबरोबर त्या ठिकाणी भाऊंनी खांद्याला खांदा लावून काम केलं. वैचारिक विरोधक जरूर त्या ठिकाणी असला पाहिजे मतमतांतर जरूर असलं पाहिजे परंतु टीका टिप्पणी करताना खालच्या पातळीला बोलून चुकीची त्या ठिकाणी अफवा पसरवून जर या ठिकाणी जर विषारी प्रवृत्ती बंधून त्या ठिकाणी फोपावली तर काय देखील भविष्य त्या ठिकाणी आपल्याला माफ करणार नाही. मी उपरीत बोलल्यावर गडी त्या ठिकाणी बराच काय बोलून गेला. परवा दिवशी काल मी या ठिकाणी तालुक्यात नव्हतो कुठे गेलतो तुम्हाला सगळ्याला माहित आहे. गणेश दादा जसे त्या ठिकाणी पुण्यावरून या सभेच्या निमित्तानं आलं तसं मी डायरेक्ट हैदराबादवरून इथं आलो कारण कारखाना विकणारा माणूस बरंच काय या 2 दिवसात बोलून गेला. ही सरकार शिरोमणीची निवडणूक त्या ठिकाणी विरोधक वेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे दिशाभूल अफवा पसरवण्यासाठी समोर आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी नाहीच फक्त या अडून विधानसभेचं ज्या लोकांना डवा लागलं त्यांच्यासाठी उपरीत मी सांगितलं पण त्यानंतर गडी बोलला मी हातवरे केले. भाऊ हातवरे हे त्या ठिकाणी रक्तात असावी लागतात. तुला जे शिकता येत नसेल तर कधी जळगावमध्ये येऊन त्या ठिकाणी हातवरे कसं करायचं शिकवतो. काय बोलला मी त्या ठिकाणी सांगितलं येणाऱ्या विधानसभेला मी देखील गडी रिंगणात यायची वाट बघतोय. कवटोळीपासून मंगुड्याच्या रानात तुला चारी मुंड्या चीट केलं नाही तर भारत नानाचं नाव सांगणार नाही. मला म्हणला 22 गावातच नेता आहे 22 गावातच बोलतो त्या येड्याला मतदारसंघात कुठली गाव आहे ती देखील पाहिजे. पत्रकार बंधूंना देखील या निमित्तानं विनंती आहे त्याला कवटळीपासून सुरुवात आहे आणि पडळकर वाडीपर्यंत शेवट आहे एवढं सांगा नाहीतर पलीकडे खेडघोषाला मला मतदान द्या म्हणून जाईल आणि तिकडं उमदीकडे जाऊन म्हणजे झालं येडाच्या भरात कुणीकडे चाललंय आणि काय करतं हे शेतीच्याला सुद्धा त्या ठिकाणी कळलं नाही. पत्रकार परिषदेत सांगितलं आमच्या नादाला लागाल तर तुम्हाला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकू. तू कोर्ट आहे जेलमध्ये तू टाकायला तुला अधिकार आहे. एवढा तुला जेलमध्ये टाकायचा अधिकार होता अरे आम्हाला जेलमध्ये अंगावरती गुन्हे घ्यायची माझ्या कुटुंबाला सवय आहे. भारत नानांनी पहिला गुन्हा 353 घेतला का घेतला
सर्वसामान्य जनतेसाठी ज्या माझ्या मायमावलीवरती एखाद्या चुकीच्या प्रशासनाने आणि पोलिसाने हात उगरल्यावर काठी मारल्यावर रस्त्यावरती उतरून लोकप्रतिनिधी कसा असतो त्या ठिकाणी दाखवून देऊन 353 गुन्हा अंगावर घेतला त्या वाघाचा बचडा आहे बेटे मी तुझ्या मला सांगतोय अरे तू जेलमध्ये होता त्यावेळी तुझ्यावरती त्या ठिकाणी मोका लावायची तयारी सुरू होती जर भारतनाना आणि त्या ठिकाणी चेअरमन कल्याणराव काळेसाहेब साक्षीदार आहेत गेले नसते तर तू किती वर्ष आत राहिला असता तुला देखील त्या ठिकाणी आणि म्हणून बोलत असताना भान ठेवून बोल गड्या लय दिवसापासून तुला सांगतोय त्या ठिकाणी सांगितलं मला चारी मुंडे अक्षित करण्यासाठी दम लागतो आता ह्याला कोणता दम लागतो भाऊ तुम्ही कुस्ती खेळला इथं मंचावरचे पण अनेक पैलवान मंडळी याला जर दम दाखवायचा झाला तर रोपड्यात बोलवा नाही तर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलवा वाळू सध्या शासनाच्या नियमाप्रमाणे मिळत नाही लाल माती आपण आणून तिथं टाकू तुम्ही भाऊ मेन पंच म्हणून उपस्थित राहा साहेब पंच म्हणून मेजर साहेब आणि दिनकर बापू उभा राहतील त्याला दम तिथं सुद्धा त्या ठिकाणी लाल मातीत दाखवायची तयारी आहे छातीवर बसणार नाही कारण गड्याची अँजिओग्राफी का प्लास्टिक आहे तर झाली त्याला पाच टिकून दाखवतो छातीवर बसल्यावर तिसरं काय तर व्हायचं अरे काय बोलतो तू कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुझी गुरमीची भाषा अरे आमच्या परिवाराचे आमच्याची चुकून चुकून तू चुकून त्या ठिकाणी तुझ्याकडे त्या सत्ता मिळाली सत्तेचा वापर लोक सर्वसामान्य जनतेसाठी त्या ठिकाणी करायचा असतो लोकांचं हित जोपासायचं असतं किती 7 लाख टन गणित केला म्हणतोय 7 लाखात किती टन त्या ठिकाणी इथल्या शेतकरी सभासदांचा तो गणित असण्याला सांगायला पाहिजे आम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये गावगाव भेटीच्या निमित्तानं सांगत होतो त्यावेळी दिशाभूल अफवापासून अशी त्या ठिकाणी भूमिका व्यक्त करत होते की त्या ठिकाणी बिल पेंडिंग होती किती लोकांची होती 800 लोकांची परंतु अडथळे आणणारे सुद्धा हेच वरती जाऊन त्या ठिकाणी त्या एमएससी बँकेचा चुकीचा बसलेला प्रशासक माणूस त्याला हाताशी धरून संगनमत करून साठे लोट करून बिल मिळू द्यायची नाहीत अडचणी आणायच्या आणि दुसरीकडे मात्र गावोगाव जाऊन तुम्हाला सांगायचं की बिल देऊ देत नाहीत बिल त्या ठिकाणी दिली जात नाहीत आणि म्हणून तीच विठ्ठल सारखी परिस्थिती आणि भूमिका आज सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर त्या ठिकाणी आहे आणि मला सांगितलं मला त्याच्यावरती त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की बिलाच त्या ठिकाणी बोला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी सांगोला मी चांगला चालवलाय म्हणून त्या दरम्यान सांगोल्याची त्या दरम्यान बिलं दिली आज सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही विठ्ठलची बिलं दिली पण सांगोल्यातला तुमचा कोणताही तिथे तालुक्यात पैपावना असेल तर विचारा या सभेला यायच्या पूर्वी वासू दाखवला असेल किंवा अनेक तिथल्या पैपावण्याला आणि मित्र परिवाराला विचारल्यानंतर डिसेंबर नंतर 1 रुपयाचंही बिल आम्हाला दिलं नाही म्हणून सांग त्या ठिकाणी तिथला सभासद सांगतोय येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये त्याची मुलाखत सहित पावत्या सहित त्या ठिकाणी आम्ही उघडं करून या साखर कारखाने विकणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी उघडं पाडून आणि म्हणून बंधूनो हा चुकीचा माणूस आहे हा मोठा फुगा आहे म्हणून मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं 5-6 कारखाने आम्ही चालवतोय म्हणून सांगितलं नांदेडचा कारखाना बंधूनो ह्या वर्षभरात विकला उस्मानाबादचा देखील त्याच तयारीत आहे परंतु मर्यादेपेक्षा कर्ज असल्यामुळे घ्यायला कोण येई नाही आणि म्हणून ही परिस्थिती आपल्या समोर आणणारा हा चुकीचा माणूस त्या ठिकाणी वेगवेगळी दिशाभूल अफवा पसरवून ज्या ठिकाणी परिवार एकत्र झाल्यानंतर पलीकडं सरपुरीला गेल्यानंतर मी नानांचा कार्यकर्ता आहे म्हणून सांगायचं आणि आदरणीय स्वर्गीय राजूबापू असतील किंवा वडीलधाऱ्या माणसांच्यावरती टीका करायची घोषाकडे आल्यानंतर आदरणीय बापूंच्या विचाराचा कार्यकर्ता आहे म्हणायचं आणि नानांच्यावरती टीका करायची हयात असणाऱ्या माणसावरती बोला आपल्याला संस्कार संस्कृती आहे परंतु त्या ठिकाणी हयात नसणाऱ्या माणसांच्यावरती देखील बोलून तुमच्यावरती तुझ्यावरती कशा पद्धतीचे संस्कार झालेत हे
dacun de nece cam ce aticani sampurna taluke la surai. Mănânc bătuno, așa mânță udeacea 16 tarchela mătdan cărtana, lăcșe puruvă, călea sarki, ciupici mânță te aticani baju la sara. Hii vinanții care la mie aticani aloi. Mala sangitlă, jilla parishad la nakarle, vidhan sabhe la nakarle, karkhane la nakarle, pakshana sudha nakarle, te aticani ca avul. Mă tu pakshat ala hota, te avul dusrea dusi. Mada paksh te aticani pravesh. नाइलाजाने झाला कशासाठी बोलला लगेच दोन दिवसात जाऊन या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या त्या ठिकाणी बंद खोलीत पाया पडून माझा त्या ठिकाणी पक्ष प्रवेश चुकीने झालाय म्हणून अर्धा तास पाया पडत होता फडणवीस साहेबांच्या हे त्या ठिकाणी जर खुलासा मी करायला लागलो तर बेट्या जिथं राहशील तिथं नीट गुन्हा नरा चुकीच्या दिशेनं तू जाऊ नको तुला ते झेपणार नाही आणि कोर्टाचं कचेरीचं जेलचं तू तू तर त्या ठिकाणी बोलूच नको अनेक जणांनी या ठिकाणी खोटे गुन्हे घालून चुकीच्या दिशेमुळे आपोआप पसरवून त्या ठिकाणी लोंबकळून बघितलंय तू लोंबकळायच्या नादाला लागू नको तुला ते झेपणार नाही आम्ही जर त्या ठिकाणी त्या वेगळ्या तुझ्याच भाषेत उत्तर द्यायचं झालं तर तुला घरातून सुद्धा बाहेर त्या ठिकाणी पडता येणार नाही कारण वाळूची त्या ठिकाणी टेंडरच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक लुबडून त्या ठिकाणी लुबाडणारा तुगडी आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दारामध्ये येऊन जर वेगळी वेगळी दिशा बोलून आपोआप पसरवणार असेल तर त्या ठिकाणी आम्हाला देखील त्याच भाषेत बोलावं लागेल कारण संस्कार संस्कृती तू जर त्या ठिकाणी लाचारपणे सोडली असेल तर आम्ही आणखी संस्कार त्या ठिकाणी आम्ही आमच्या आई वडिलांनी आमच्या वडीलधाऱ्याने आम्हाला शिकवण दिली आहे परंतु तू त्या शिकवणीचा जर तुला विसर पडला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला वेगळ्या पद्धतीनं तुला देखील त्याची आठवण करून द्यावं लागेल आणि म्हणून बंधूंनो मी पक्षाच्या बद्दल त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की पक्ष मी त्या ठिकाणी हातवारे करून हैदराबादला गेलो मी माझ्या दोन तालुक्यातल्या माझ्या वडिलांच्या बरोबर काम करणाऱ्या वडीलधाऱ्याला तर त्या ठिकाणी विचारून गेलोय पण मी जात असताना तुझ्यासारखं झाकून एकाला वाकून दुसऱ्याला दाखवून कधीच गेलो जे असेल ते छातीटोकपणे गेलोय या दोन तालुक्यानं आणि राज्यानं देखील त्या ठिकाणी बघितलंय आणि म्हणून माझ्या जाण्याचं आणि माझ्या याचं त्या ठिकाणी तू ते काळजी करू नको मी मैदानात यायची वाट बघतोय तू त्या ठिकाणी ये तिथनं तेवढा पळ काढू नको त्या निमित्तानं अजून एकदा मी तुला सांगतो म्हणून अधिक वेळ तुमचा घेत नाही मला इथल्या वडीलधारी शेतकरी सभासदांना आवाहन आणि विनंती करायची आहे या भागात येऊन सांगतील युवराज दादा सेजवर्ती नायक गणेश दादा असे म्हणले तिकडे जाऊन सांगतील भगीरथ दादा दोन दिवस नव्हते म्हणून हैदराबादला केसीआर साहेब म्हणतो ते अजून एक दिवस थांब पण साहेब म्हणणं मला खूप महत्वाचं काम आहे मला जावं लागेल साहेब म्हणून म्हणून मला आपल्या इथल्या वडीलधारी शेतकरी सभासदांना आवाहन आणि विनंती करायची आहे की आपापल्या त्या चुकामुळे विठ्ठल कारखान्याला आपली झालेली चूक आम्ही त्या ठिकाणी अनेक तरुणांनी असतील किंवा वडीलधाऱ्यांनी सांगण्यावरून त्या ठिकाणी दुरुस्त करून येणाऱ्या 16 तारखेला आपल्या या सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये डोळसपणे कपशी चिन्हावर खुलीचा शिक्का मारून या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं ही विनंती या भागातल्या सर्व शेतकरी सभासदांना करतो.